उड्डाणपूल बांधण्याच्या आणि समांतर जलवाहिनी घालण्याच्या कामात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात महापौर निवासस्थानी बैठक घेण्यात आली. सोलापूर शहरातील उड्डाणपूल आणि समांतर जलवाहिनी घालण्याच्या कामांमध्ये आलेल्या अडचणी सोडवण्यासंदर्भात प्रियदर्शनी महापौर निवास इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, शहराध्यक्ष विक्रम देशमुख तसंच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील उड्डाणपूल आणि उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल प्रस्तावित असून या उड्डाणपूल मध्ये सायकल ट्रॅक आणि फुटपाथ सह उड्डाणपूल करण्याचे नियोजन होतं, मात्र या भूसंपादनासाठी अडचणी निर्माण होत असल्यानं उड्डाणपुलाचं काम चालू करता आलं नाहीये. त्याकरता फुटपाथ आणि सायकल ट्रॅक वगळून उड्डाणपुलाचं काम चालू करण्यात यावं, तसंच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम चालू आहे. खासगी शेतकऱ्यांच्या जागेतून ही पाईपलाईन प्रस्तावित आहे. खासगी शेतकऱ्यांच्या जागेतील पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणावर असल्यानं काही शेतकऱ्यांमधून विरोध होत असल्यानं समांतर जलवाहिनीचं काम थांबलं आहे. परंतु शहराच्या दृष्टिकोनातून समांतर जलवाहिनीचं काम तातडीनं पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याकरता नॅशनल हायवे ROW जागेतून सर्व्हिस रोडच्या कडेनं ही समांतर जलवाहिनी टाकण्यात यावी, त्यानुसार नॅशनल हायवेनं जागा उपलब्ध करून द्यावी असं म्हणणं या बैठकीत मांडण्यात आलं.